आदि बाप्पा। नमस्कार, मी केतकी माटेगावकर। झी 24 तासच्या देवा तुझ्या दारी आलो ह्या स्पेशल कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण माझ्या अत्यंत आवडत्या ठिकाणी आलो आहे। मी खरं पुणे मुंबई खूप करत असते, माझ्या घराला मी खूप मिस करते। आज आपण आलो आहे पुण्यामध्ये, नांदेड सिटीमध्ये, माझ्या नांदेड सिटीमध्ये, माझ्या सगळ्या सोसायटीतल्या खूप आमचे जे फॅमिली फ्रेंड्स आहेत सगळे, सगळ्यांबरोबर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला, नांदेड सिटीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आपण आलो आहे। तर पहिले आपण घेऊयात दर्शन, आणि त्याआधी तुम्ही इकडे पाहू शकता इतकी सुंदर रांगोळी काढलेली आहे। तर आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया। खरंच इतकं छान वाटतंय, म्हणजे जितका आनंद मला घरच्या बाप्पासमोर आरती करताना किंवा गाताना होतो तितकाच आनंद आणि तितकंच शांत मला या बाप्पासमोर वाटतं आहे। गणपती हे कलेचं दैवत आणि बाप्पा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मी एक आर्टिस्ट आहे, एक गायिका आहे, आणि एक गायिका म्हणून त्याची आराधना मी कशी करू शकेन तर गाण्यातून। तर त्याच्यासाठी दोन ओळी गाते। तुज माग तुम्ही आता, माग तो आता, तुज माग तुम्ही आता, माग तो आता, मज द्यावे एक दंता, तुज माग तुम्ही आता, माग तुम्ही आता, तुज माग तुम्ही आता। तर आपण आता त्यांची भेट घेणार आहोत, ऐकूया। आपण आता इकडल्या नांदेड सिटीतल्या सगळ्या मंडळींना भेटणार आहोत। मी पहिल्यांदा प्रश्न विचारणार आहे काका तुम्हाला, तुम्ही मला सांगा की नांदेड सिटीत तुम्ही आल्यापासून, आपल्या नांदेड सिटीला खूप वर्ष झालेली नाही आहेत, सो असं नवीन आहे सगळं, तर तुम्हाला कसं वाटतं आहे हे सगळं, हा सगळा उत्साह पाहून, गणपतीचे 10 दिवस सगळं पाहून? खूपच छान आहे। मी 3 वर्षापूर्वी इथे राहायला आलो। इथलं कन्स्ट्रक्शन क्वालिटी, फॅसिलिटी मॅनेजमेंट आणि बाकी सांस्कृतिक कार्यक्रम फारच छान असतात, आणि मी माझ्या चॉईसबद्दल समाधानी आहे। नांदेड सिटीत इतके छान छान म्युझिकल प्रोग्राम्स यावर्षी दरवर्षी होतात, यावर्षी पण झाले, मला असं कळलं की खूप गोड मुलगी आहे इकडे आणि तिने खूप छान गाणं गायलं त्याच्यामध्ये, ती आता आपल्या इकडे आहे आणि मला विचारायचं आहे, तू पहिले सांग तुझं नाव काय? माझं नाव आर्या आंदेव आहे। आणि तू कुठल्या शाळेत आहेस? मी पवार पब्लिक स्कूल नांदेड सिटीमध्ये शिकते। तुला गाणं आवडतं ना, तू गाणं शिकतेस ना? हो, मला गाणं आवडतं आणि मी गाणं पण शिकते आणि मला खूप मजा येते म्हणायला। व्हेरी गुड। तर तसं तुम्ही बघता इथे खूप सगळे आर्टिस्टच आहेत, तर मला माझ्यासाठी गाशील एक 2 ओळी? एका तयात होती बतके पिली सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक एका तयात होती बतके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक। व्हेरी गुड। सगळ्यांनी प्लीज टाळ्या वाजव हिच्यासाठी। गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया, मंगल मूर्ती श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया। क्या बात है, तुम्ही पाहू शकता इथे सगळेच जण गाण्यातले, त्यामुळे मला खूप खूप छान वाटतंय। इथे नांदेड सिटीमध्ये ढोल ताशा पथक हे फार, मे बी त्याच्याबद्दल इतकं ऐकलं आणि मला आय एम सो एक्सायटेड की मला आता त्यांच्या रिहर्सल्स आणि ते सगळं कसं होतं मला पाहायचं आहे। तर तुम्ही मला प्लीज सांगा काकू की काय उत्साह असतो, कारण मी असं ऐकलं की ते ढोल खूप हेवी असतात, एकतर ते झेपत नाही पहिल्यांदा आणि त्यात ते वाजवणं, तर
कसा असतो तो एक्सपिरियन्स? नमस्कार, मी अनुपमा पाटील. आम्ही 3 वर्ष झालं इथे नांदेड सिटी रेसिडेन्ट्सचं ढोल पथक म्हणून एक स्वतःचा असा उपक्रम सुरू केलेला आहे. संध्याकाळी आमची प्रॅक्टिस असते ग्राउंडवर आणि प्रत्येकजण इथं एन्थुजियास्टिकली वाजवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अगदी सांगायचं तर 10 वर्षापासून ते 50 वर्ष वयापर्यंत सर्व मेंबर्स याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की 70% महिलांचा सहभाग आहे. आपण हा सगळा उत्साह पाहतोच आहे, पण झी 24 तासनी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम सुरू केलेला आहे, एक मोहीम सुरू केली आहे, ती म्हणजे महाअवयव दान मोहीम, जी झी 24 तास आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी मिळून सुरू केलेली आहे. ऑर्गन डोनेशन आपण ज्याला म्हणतो. तर मला काकांना विचारायचं आहे, तुमचं वैयक्तिक मत काय आहे ह्याच्यावर आणि हे किती महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? गणपती बाप्पा मोरया, आपण जो झी 24 तासनी आणि महाराष्ट्र सरकारने जो उपक्रम सुरू केलेला आहे, तर ह्यामध्ये आपण देशभरामध्ये वेगवेगळ्या बातम्या ऐकत असतो की अवयवदान च्या अभावी कितीतरी रुग्णांना म्हणजे जीवनदान नाही मिळू शकत. तर हेच जर अवयवदान आपण प्रत्येकाने केलं तर असे हजारो लाखो रुग्णांवरती खूप चांगले उपचार होऊ शकते. तर आपण प्रत्येकाने एक शपथ घेऊयात, गणपती बाप्पाला साकडं घालूयात की आपण प्रत्येकाने अवयवदान हे केलंच पाहिजे. क्या बात है. या निमित्ताने आपण खरंच ही शपथ घेऊयात, मलाही हे अत्यंत गरजेचं वाटतं. आता आपण जाणार आहोत नांदेड सिटीच्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज, जे सगळं पूर्ण त्यांचं बघतात, नांदेड सिटीच्या सगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज बघतात त्यांच्याकडे, आणि मला त्यांना विचारायचं आहे की कशी तयारी करता तुम्ही, कारण हे इतकं सुंदर केलं आहे तुम्ही, इतकं भव्य दिव्य केलं आहे, म्हणजे बाप्पाच्या मूर्तीपासून सगळंच भव्य इकडे, तर ह्याच्या पाठीमागे कष्ट नक्कीच असतील, तर काय कष्ट घेतले जातात? गेली आम्ही 2 ते 3 महिन्यापासून ह्याची तयारी करत असतो. सोलो डान्स किंवा ग्रुप डान्स असे वेगवेगळे कार्यक्रम असतात, ऑर्केस्ट्रा, ह्याचे आम्ही 1 ते 1.5 महिन्यापासून त्याचे ऑडिशन घेतो. ऑडिशन घेऊन आम्ही सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर त्याचं प्रोग्रॅम लिस्ट बनवून आम्ही प्रत्येकाला संधी देण्याचा फायदा करतो. म्हणजे रेसिडेन्स जेवढे आहे, आपले सोसायटीचे मेंबर आहे, त्यांच्यासाठी एक स्टेज मिळावा म्हणून आम्ही त्यांना एक हे देतो, वाव देतो त्यांना की तुम्ही ह्याच्यासाठी भाग घ्या. तुम्ही भरपूर जणांना त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर आता आपण या सगळ्यांना भेटलो. एक अत्यंत महत्त्वाचे मेंबर राहिलेले आहेत आणि ते म्हणजे माझे, तो म्हणजे माझा बाबा. मी बाबाला विचारेन की घरी आपल्या इथे आमच्या घरी जो गणपती असतो तो इतका छान उत्साहात बाबा नेहमीच साजरे करतात आणि आम्ही सगळेच म्हणजे एक्साइटेड असतो. व्हॉट डू यू थिंक अबाउट नांदेड सिटी? नांदेड सिटी एक फार सुंदर सोसायटी आहे आणि मला खूप समाधान आहे रादर की इथे आपण खूप कष्टाने फ्लॅट घेतला, कारण शेवटी आपण जिथे राहतो त्याचं सराउंडिंग जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं. कारण जसं आपलं लहानपण कसं जातं त्याच्यावर पुढे आयुष्य ठरतं. जसं आपण आजूबाजूला कोण राहतात, आपण कोणामध्ये राहतो, हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. इथे प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे. आज 1-2 मिनिटात मी फोन केलं, सगळी लोकं इथे गोळा झाली. हे नांदेड सिटीचं खरं सक्सेस आहे आणि सगळे आर्टिस्ट लोकं मोठ्या मोठाले इथे राहतात. आता जे मुंबईत पण जे आहेत अशोक पत्केंसारखे होते, त्यांनीसुद्धा इथे फ्लॅट्स घेतले आहेत. अमर ओक आहे, ऋषिकेश रानडे आहेत, काहीतरी विचार करूनच मी लोकांनी फ्लॅट घेतले, त्यामुळे आपोआपच एक इथे छान वातावरण आणि मुख्य म्युझिकल वातावरण, याच्यामुळे आपण रमतो सगळे. आपण आर्टिस्ट आहोत आणि मुळात मी म्युझिकमध्ये रमणारा माणूस आहे, त्याच्यामुळे मला खूप समाधान आहे. आणि किती वाजता आलं इथे, रात्री 1:30-2 वाजता 3 वाजता लेट नाईट रिहर्सल. आणि कोणी असं म्हणत नाही अरे बंद करा रिहर्सल, ती असं कोणी म्हणत नाही, उलट ते म्हणतात अहो आम्हाला बोलवा रिहर्सलला, आम्हाला आवडतं. त्यामुळे अजून काय पाहिजे. तर ही अशीच मजा मस्ती आणि धमाल तुम्ही पाहताय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. देवा तुझ्या दारी आलो.
ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत झी 24 तासच्या देवा तुझ्या दारी आलो ह्या स्पेशल कार्यक्रमामध्ये. आज आपण आहोत माझ्या घरी म्हणजे नांदेड सिटीमध्ये. आत्ता आपण सगळी मजा मस्ती धमाल पाहिली, सगळेजण गायले, इथे सगळे आर्टिस्ट आहे, सगळं आपल्याला आता कळलेलं आहे. आपण एक छोटासा इकडे खेळ खेळणार आहोत. गणपती बाप्पाबद्दल कोणाला किती माहिती आहे हे आपण जाणून घेऊयात. रेडी? ओके. सो मला पहिला प्रश्न विचारायचा आहे ह्या छोट्या गोड परीला. मला सांग, थोडासा कठीण प्रश्न आहे पण जर आला तर मग तुला बक्षीस. ओके. गणपती हे कलेचा दैव आहे, बरोबर? तर गणपती बाप्पा हा किती कलांचा अधिपती आहे? 21 वगैरे. नाही, चुकलेलं आहे. पण माझ्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर मला हवंय. गणपती हा किती कलांचा अधिपती आहे? 64. राईट आन्सर, गणपती बाप्पा. सो हे गिफ्ट तुला. अच्छा, आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पांनी महाभारत लिहिलं, पण ते सांगितलं कोणी? व्यास मुनी. राईट आन्सर, गणपती बाप्पा. आणि हे गिफ्ट तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे, मानाचे 5 गणपती सांग. 5 नाही, 4 नाही, तुम्ही सांगा. पहिला कसबा पेठ, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम, 3 चौथा तुळशीबाग, 4 आणि 5वा केशरीवाडा. व्हेरी गुड, राईट आन्सर. सो ह्यांना मिळणार आहे छानच बक्षीस, हे तुमच्यासाठी. थँक्यू. अष्टविनायकाची ठिकाण मला सांगू शकाल? मोरगाव, सिद्धटेक, ओझर, रांजणगाव, पाली, महड, ठेवर. क्या बात है, वा 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 गणपती बाप्पा. आणि हे त्यांच्यासाठी बक्षीस. काकू तुम्ही मला सांगा गणपतीची कोणतीही 5 नावं. ओके. मोरेश्वर, गजानन, विनायक, एकदंत, वक्रतुंड. क्या बात है, गणपती बाप्पा. थँक यू. इतका सगळा उत्साह, मजा मस्ती तुम्ही पाहताच आहात. आणि आता इथे सगळेजण आर्टिस्ट आहे, सो एक अजून एक गाणं आम्ही तुमच्यासाठी म्हणणार आहोत. सगळेजण एकत्र मिळून म्हणूया. ओके. एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. इतका छान उत्साह, इतकी पॉझिटिव्हिटी मला आत्ता खरंच इथे जाणवते. इतक्या सगळ्यांबरोबर मी खूप एन्जॉय करते. कुठेही जाऊ नका, कारण अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे गणपती बाप्पाची आरती. तर आम्ही लवकरच परत येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास, देवा तुझ्या दारी आलो. ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत झी 24 तासच्या देवा तुझ्या दारी आलो या कार्यक्रमामध्ये. आपण इतकं छान सगळं नांदेड सिटीतला उत्साह, सगळं वातावरण पाहिलं, आणि खरंच मला खूप दिवसांनी, जे मला खरं करायला मिळत नाही, ते खूप दिवसांनी मला सोसायटीच्या सगळ्या लोकांबरोबर गणेशोत्सव साजरा करायला मिळाला. आणि अपेक्षा करते, आशा बाळगते की तुम्हालासुद्धा तितकंच तुम्ही हे एन्जॉय केलेलं असेल.
जे कोणी माझे फॅन्स बघतात त्यांच्याबरोबर मला असं म्हणायला हरकत नाही. झी 24 तासमुळे आरती आणि गणपती बाप्पाची एक आराधना मला करायला मिळाली. तर आता आपण करूयात आरती. आरतीची वेळ झालेली आहे. सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव दुर्गवनी कुमला चंदनाची युती कुमकुम केशरा. हिरे जडिता मुकटा शोभा जोभारा झुळती मुकुरे चरणी घागरिया. जय देव जय देव गोदर पिता मर पणी वर वंदना सरळ सोंड वक्र तुंडी नैना. दास रामाचा वाटा हे सदना संकटी गावावे निर्वाणी रक्षा रे सुरवर वंदना. जय देव जय देव कसा वाटला तुम्हाला आमच्या सोसायटीचा गणपती बाप्पा? मला खूप छान वाटलं तुमच्याशी सगळ्या आठवणी आम्हाला शेअर करायला मिळाल्या. असंच पुन्हा भेटूया. आज इकडेच थांबूयात. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.